तुमचं नाव सांगा पहिले. मी चेतन रविकांत काबाडी, मी वाशिंदला राहतो आहे, शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात. मी पंढरपूरला दर्शनाला आलो होतो, परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी घाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला. तो म्हणाला का ठीक आहे, 4000 रुपये द्या आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो. आणि त्यांनी गुगल पेला 4000 रुपये घेतले आणि दर्शनासाठी आम्हाला अर्ध्या तासात सोडले आतमध्ये. त्या इसमाचं नाव आता ऑनलाईन मी बघितलं नाही, अजून ऑनलाईन नाही माहिती मला. ट्रान्झॅक्शन झालं, दर्शन सोडलं. तुम्हाला कुठून सोडण्यात आलं? काय आम्हाला सोडण्यात आलं? आपला सभा मंडपाच्या इथून. किती वेळा दर्शन झालं? आम्हाला अर्ध्या तासात दर्शन झालं. तो व्यक्ती आला होता, थोडा वेळ होता फक्त जोडीला आमच्या. हो हो, ते काय आम्हाला माहित नाही एवढं, कारण आम्ही बाहेरचे भक्त आहेत आम्ही दर्शनाचे. त्याच्यामुळे आम्ही तक्रार आता पी आय साहेबांकडे केलेली आहे, बघू पुढे. काय जबाब घेतली का तुमची? नाही, जबाब द्यायला आता चाललोय आम्ही. काय तक्रार केली तुम्ही आता मंदिरात? कुठं बाबा असं असं 4000 रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत सांगितलं आम्ही. आमचे एक भाविक होते चेतन कबाडे, त्यांनी तक्रार दिली, त्याच्यावरून गुन्हा दाखल आहे. त्यांना दर्शन करण्यासाठी 4000 रुपये त्यांच्याकडनं ऑनलाईन पेमेंटद्वारे घेऊन व्ही आय पी दर्शन दिलं आहे आणि त्याच्याबद्दलची कुठली पावती नाही किंवा काय दिलेली नाही याबद्दल त्यांनी तक्रार दिल्याने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. आरोपीचं नाव काय झाले? आपला तपास सुरू आहे. आरोपीचं नाव सुमित शिंदे असं दिलेलं आहे. तसंच एक निळ्या रंगाच्या खासगी सुरक्षा रक्षक याचं देखील त्यांनी नाव सांगितलेलं आहे. आपण ते CCTV आणि इतर आनुषंगिक तपास करून निष्पन्न करणार आहोत. काल मंदिरामध्ये काही व्यक्तींनी या ठिकाणी पेड दर्शन घेतल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. सदर तक्रार ही चेतन रविकांत काबडे राहणार ठाणे यांनी तक्रार दिलेली होती की आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. संबंधित प्रकरणाची पोलिसांनी तसेच आमचे व्यवस्थापक यांनी चौकशी केली असता आपण सर्वांनाच माहिती आहे की या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं VIP दर्शन किंवा जे जनरल दर्शन आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये देणगी किंवा फी कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन या ठिकाणी दर्शन दिले जात नाही. परंतु यातील जे आरोपी आहेत सुमित शिंदे यांनी पैसे घेऊन दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे, तर याची तात्काळ पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घेऊन त्याच्यावरती FIR दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे मंदिरे समितीमार्फत सुद्धा जे याच्यामध्ये सहभागी सुरक्षा रक्षक होते त्यांची सुद्धा प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी किंवा जे PRO साठी नेमलेले अधिकारी आहेत त्यांची कुठलीही परवानगी न घेता या सुरक्षा रक्षकांनी परस्पर त्या ठिकाणी दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जी सुरक्षा एजन्सी आहे त्यांना सुद्धा आज या ठिकाणी मी नोटीस देत आहे आणि निश्चितच त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आता दाखल गुन्ह्यामध्ये मी स्वतः या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक यांच्याशी बोललेलो आहे आणि याच्यात मंदिरे समिती कुठल्याही प्रकारचा दबावाला बळी पडणार नाही. त्याचप्रमाणे आपणसुद्धा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि यापुढेसुद्धा मी आपल्या माध्यमातून सर्वच भाविक भक्तांना जे पंढरीमध्ये दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी आवाहन करू इच्छितो की या पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन हे कधीही पण यापूर्वीही नव्हतं आणि यापुढेही आत्तापर्यंत तरी नाही की या ठिकाणी पैसे देऊन कुठल्याही भाविकाला दर्शन दिलं जातं.